बऱ्याच वेळा आपण पाहिले असेल पेन ड्राईव्हमध्ये फोल्डर अचानक दिसेनासा होतो. आपण डिलीट तर केलेला नसतो पण तो दिसत नाही, कारण व्हायरसच्या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्या पेन ड्राईव्हमधील असलेला फोल्डर हाईड झाला असतो. आपण व्हायरस स्कॅन करूनसुद्धा काही वेळा व्हायरस डिलीट होतो पण डेटा हाईड होतो. अशा वेळी आपण फक्त एक सेटिंग करून आपला अनहाईड झालेला फोल्डर अनहाईड करून आपला डेटा पण बॅकअप घेऊ शकतो. आता त्यात कॉम्प्युटर स्क्रीन तुम्हाला हा माझा पेनड्राईव्ह दिसून येईल. हा हे आहे रिमुवेबल स्टोरेज. हां, तर या पेनड्राईव्हमध्ये किती डेटा आहे, किती स्पेस आहे हे आपण आता शिल्लक बघून घेऊ. पण इथे दिसून येईल यूज स्पेस 2.19 GB आहे आणि फ्री स्पेस 1.43 GB. आता मी आता पेनड्राईव्ह ओपन करतो. ओपन केल्यानंतर आपल्या इथं दिसून येईल की इथं एकच फोल्डर दिसून येत आहे, तोही एम्प्टी फोल्डर आहे. बाकी जे आपण जर त्यात प्रॉपर्टीजमध्ये पाहिल्यानंतर आपला 1.43 फ्री दिसत होता, 2.19 GB डेटा स्पेस आहे, पण इथं आपला तही थोडा काही डेटा दिसून येत नाही, म्हणजे त्यातला जो डेटा आहे तो हाईड झालेला आहे. आता आपला करायचं काय, तर आपल्याला या टूल बारवरील ऑर्गनाइज या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर यातील फोल्डर अँड सर्च ऑप्शन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्यासमोर एक फोल्डर ऑप्शन्स नावाची विंडो ओपन होईल. ह्यामध्ये आपला व्ह्यू टॅबवर क्लिक करायचं आहे. इथं गेल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसून हिडन फाईल्स अँड फोल्डर्स, ह्यामध्ये आपलं काय करायचं आहे, ह्यातील दोन नंबरचं ऑप्शन शो हिडन फाईल फोल्डर अँड ड्राईव्ज, हे विंडोज डिफॉल्ट सेटिंग असते, ह्यातून आपलं इथं हे अनमार्क करायचं आणि हे मार्क करायचं आहे. पण हे मार्क केल्यानंतर हे डोन शो हिडन फाईल्सचं ऑप्शन निघून जाईल. तर ह्याच्या खालीच आपल्याला अजून तीन ऑप्शन दिसून येतील, हाईड एम्प्टी ड्राईव्ज इन कॉम्प्युटर फोल्डर, हे पण आपलं अनमार्क करायचं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे हाईड एक्सटेन्शन फॉर नोन फाईल टाईप्स, हे पण अनमार्क करायचं आहे. तिसरा आहे हाईड प्रोटेक्टेड ऑपरेटिंग सिस्टीम फाईल्स, हे अनमार्क करायचं आहे. हे केल्यानंतर विंडोज फाईलच्या इथं दिसून येईल आपलं विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या फाईलसुद्धा हाईड असतात, त्या हाईडच राहावयासाठी विंडोजचं हे डिफॉल्ट ऑप्शन असते, हे आपण इथं येस करायचं आहे, हे पण अनमार्क होईल. हे केल्यानंतर ॲप्लाय ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲप्लाय केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला इथं हाईड झालेले दोन फोल्डर दिसून येतील. आता ह्या फोल्डर प्रॉपर्टीज चेक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल ह्यामध्ये फोल्डरचं जे ॲट्रिब्यूट्स आहे इथं आपलं दिसून येईल हिडन हे ऑप्शन मार्क झालं आहे. ह्यामुळेच आपला डेटा हाईड झालेला असतो. तर आपलं काय करायचं आहे, हे अनमार्क करायचं आहे आणि ॲप्लाय करून ओके करायचं आहे. काही वेळा हे ऑप्शन हिडन आपलं अनमार्क होणार नाही जा, पण हिडन ऑप्शन अनमार्क होत नसेल तर आपण आपला फोल्डर कॉपी करून घेऊ शकतो. कॉम्प्युटरवर सेव्ह झाल्यानंतर पेनड्राईव्ह फॉर्मॅट करून पुन्हा आपल्या पेनड्राईव्हवर सेव्ह करू शकतो. अशा प्रकारे आपण पेनड्राईव्हमधील हाईड झालेला डेटा क्षणार्धात मिळवू शकतो. तर मित्रांनो, माझी व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे कमेंट करा, व आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.